Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। राजत्ता, अगं हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नको। बोलू नको माझ्याशी। वहिनी वहिनी अशी बोलू नको साला। मला तू आत्ताच्या आत्ता तिचं नाव सांग। सांगतो, एवढं काय चिडतेस? नाव ऐकायचं ना तुला? हो हो, आत्ताच्या आत्ता सांग। खरंच ऐकायचंय? सांग। सांगतो, तिचं नाव आहे स्वरा। आपली स्वरा छोटूशी। तिच्यावर प्रेम आहे तुझ्यापेक्षा जास्त, असं म्हंटल मी। काय तू काही वेळ आहेस का? नाही, आता टेन्शन आलं होतं मला। अरे तुम्हाला मस्करी कळत नाही का दोघांना? एक गंधार, मलाही तुझी मस्करी अजिबात आवडलेली नाही। जुई बाळा, अगं मला वाटलं तू चुकून तुझ्या मूळ रूपामध्ये गेली, म्हणून एवढी खटटोप करून तुला मी इकडे बेडरूम मध्ये घेऊन आलो। अहो बाबा, चुकून नाही, मुद्दाम मूळ रूपात जायचा प्रयत्न केला होता मी आलाप समोर। आलाप समोर? अगं जुई, कशाला नसतं धाडस करते? आपलं ठरलंय ना आता कि आता काहीही सांगायचं नाहीये। हो दादा, पण आलापला सगळं सांगितल्याशिवाय मला राहत नाहीये। अगं वेडी आहेस का तू? बाबा, जे काही व्हायचंय ते एकदाच होईल ना, त्याला सगळं कळलं तरी असतं। अगं जुई, पण मी तुला बजावून सांगितलं होतं ना की आलापला खरं सांगू नकोस म्हणून। हो आई, पण आलापला खोट्याची किती चीड आहे हे मी पाहिलंय आज। आपल्याला वाटतंय आलापला कळल्यावर बघू काय करायचं ते, पण तो चिडला तर? आणि घरात सगळ्यांना माहीत होतं आणि त्यालाच मी एकट्याला सांगितलं नाही, हे जेव्हा त्याला कळेल ना तेव्हा त्याला आणखी राग येईल, कदाचित खूप मोठा धक्का बसेल त्याला। अगं पण म्हणून तू हे असं काहीतरी करणार आहेस का जुई? आई, मला पटत नाही आलापासून हे सगळं लपवणं, म्हणजे त्याला कुठून तरी कळण्यापेक्षा मीच त्याला सांगते ना, म्हणजे माझं मन तरी मला खाणार नाही। मानलं बाई तुझ्या धाडसाला। आणि जुई, आता तू ठरवलंच आहेस ना, तर आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत। हे बघ सुई, तू जे काही बोलणार आहेस ते चुकीचं मुळीच नाही, त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस। आणि आलाप चिडला ना तरी आम्ही त्याची समजूत काढू। उद्या आलापचा बर्थडे, उद्याच त्याला माझ्या बद्दलच सत्य कळू दे। Wish you a very happy birthday, Alap. अरे हो, आज माझा बर्थडे आहे ना। थँक्यू सो मच। ओके, अगं पण हबीला असं नाही विश करत हॅपी बर्थडे? मग कसं करतात? सांगावं लागेल। I love you, Alap. I love you too, Zui. पण मला काहीतरी कोड हवंय, खूप कोड। नेहमी कोणा ना कोणा तरी आपल्या मध्ये यायचंच असत, आज कोणी नाही तर हा आलाम। अना, आज कुठे बाहेर जाऊ नकोस प्लीज। अगं एक छोटस काम आहे, ते आठवून लगेच येतो। आज मी तुझ्या आवडीचं जेवण करणार आहे। नको नको, आज आपण सगळेच बाहेर जाऊया जेवायला। ओके जुई, आर यू श्योर?
कशाबद्दल? तू आलापला सांगून टाकणार आहेस का की तू इच्छाधारी नागिण आहेस? हो, ठरलंय माझं. बघ हा, परत एकदा विचार कर. मी विचार केलाय, माझं ठरलंय. तुझ्यावर किती वेड्यासारखं प्रेम करतो बघितलंस ना, आणि त्याला खरं कळल्यावर त्याचं हे प्रेम नाही मिळणार तुला जुई. पण म्हणून मी त्याला किती दिवस अंधारात ठेवू, किती दिवस फसवू? घरात सगळ्यांना माहिती आहे आणि त्यालाच माहित नाहीये. ओके फाईन, सांगून टाक. पण त्याचे काय परिणाम होतील ते माहिती आहे ना तुला? नाही माहित, पण मी आलापला सगळं सांगून टाकणार आहे. आणि सगळं कळल्यावर सुद्धा त्याने मला एक्सेप्ट केलं तर माझं प्रेम जिंकलं असं मी समजेन. ओके देन, ऑल द बेस्ट. आलाप. अगं जुई, हे काय अचानक काय झालं तुला? काही बोलू नकोस. अगं जुई, तू अशी मला मिठी मारलीस ना, मला काही सुचतच नाही. मला काही करावंसच वाटत नाही. मग काही करू नकोस, असाच राहा. अरे वा, आज सकाळी सकाळी माझी बायको रोमॅन्टिक मूड मध्ये. आलाप, तू काही विचारू नकोस आणि मी काही सांगतही नाही. मला फक्त तुझ्या मिठीत राहू दे. आपण फक्त अशा या मोमेंट मध्ये राहू थोडा वेळ, बस. आणखी काहीही नकोय मला. अगदी माझ्या मनातलं बोललीस. आज माझ्याबद्दल कळल्यावर पुन्हा मला असं प्रेमाने मिठीत घेशील की नाही मला माहित नाही. आला कदाचित मी सांगेन ते तुला आवडणार नाही, पण मला माझं सत्य तुला सांगायचंच आहे. त्यानंतर जे होईल ते मला खरंच माहित नाहीये, पण तो क्षण नंतरच आहे. आता मी फक्त तुझी आहे आणि तू फक्त माझायस. आता हा क्षण मला जगू दे. आला, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. अजूनही कुठेतरी माझ्या वेड्या मनाला वाटतंय की तू मला एक्सेप्ट करशील. माझं सत्य कळल्यावर सुद्धा माझ्या सोबत राहा आला. प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नकोस. प्राजू, हे प्राजू, राजू प्राजू, हे बघ, हे गुलाब बघ. अगं हे गुलाब नाहीये, हे खर तर माझं हृदय. थक 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 थक, बघ किती सुगंधित आहे बघ. आता मार खाणार प्लीज. चल
हे Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.